जालन्यातून वंदे भारत ही ट्रेन मुंबईसाठी सुरू होत आहे. या ट्रेनचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून मोठ्या उत्साहात केलं जात आहे. मात्र या सगळ्या ट्रेनचा सर्वाधिक फायदा काँग्रेसच्या एका आमदाराला होणार आहे. त्यांचं नाव आहे कैलास गोरंट्याल, जे जालन्याचे आमदार आहेत आणि हा सगळा मतदारसंघ त्यांचा आहे. तिथले व्यापारी त्यांच्याच मतदारसंघातले राहणार आहेत आणि त्यांना हा सगळा मोठा फायदा होणार आहे. भाजपचा जरी उत्साह असला तरी तुमच्या चेहऱ्यावरती चैतन्य वेगळं आहे. बघा, हे सत्ता जरी भाजपची असेल पण लोक कल्याणासाठी हे काम झालेलं आहे. म्हणजे कोणता पार्टीचा हा प्रोग्राम नसता, हा लोकांसाठी. म्हणजे हा मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा वंदे मातरम एक्सप्रेस धावू लागली, त्याबद्दल मी सन्माननीय रावसाहेबजी दानवे यांना मनापासून आभार व्यक्त करतो, त्याचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि असा नाही की काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP असा नाही. आता हे जालन्याचा डेव्हलपमेंटचा एक पाया आहे म्हणून आम्ही यात सामील झालो. सन्माननीय दानवे साहेब मला कालच फोन केले की बाबा आपल्याला मनमाळपर्यंत जायचं आणि घरातून डब्बा घेऊन या. मी म्हटलं साहेब मी व्हेजिटेरियन आहे. ते म्हणलं ठीक आहे, तू तुझा डब्बा घेऊन ये, मी माझा डब्बा घेऊन येतो, आपण मनमाळपर्यंत जायचं. त्यांनी बोललं म्हणून आम्ही इथं आलेलं आहे. निश्चिती त्यांची कामाची पद्धत आहे, त्यामुळं ते सर्वांना घेऊन चालतात. त्यावर एक शेर आहे, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो ऐसे चलो, सारे जहां को ले चलो, असा त्यांचा एक प्रतिमा आहे. पण तुमच्यावरती विशेष प्रेम आहे दानवे साहेबांचं. कधी कधी हे कळत नाही की तुमच्या दानवे साहेबांची दोस्ती आहे का भाजपशी? नाही, असा नाही. बघा, रावसाहेब दानवे यांचा मी आता नाही, आम्ही गेल्या 30 वर्षापासून त्यांची आमची मैत्री आहे. भली पक्ष वेगवेगळा असला तर काय, पण काय आम्ही आमचा विचार काय डेव्हलपमेंटमध्ये आम्ही दोघं एकत्रित असतो. जालना शहरात आता पाण्याचा प्रश्न होता, त्या फिल्टर बेट आपला जे आहे, आपला WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपला 15 MLDCचा होता नवीन स्कीम. मी त्यांना सांगितलं साहेब 35 MLDCचा एक करा. आणि घाणेवाडीचा जे आपला पाईपलाईन जुना, ते जीर्णशीर्ण झाला, त्याला त्यांनी 70 कोटी आणला. मी स्वतः त्याने ब्रीफ केलं होतं की साहेब आपण आणा, त्यामुळं आता ते 70 कोटी आले. मला आज भाषणाचं बोलायचं होतं पण आता ते ठीक आहे, ते दोन मोठे लोक बोलल्यानंतर आपण बोलू शकत नाही. आणखीन काय डेव्हलपमेंटचं काम होतं मी बोलणार होतं, पण आज ठीक आहे, पुढं कधी चान्स भेटला तर बोलणार आम्ही. कशी वाटते वंदे भारत ट्रेन? वंदे मातरम तर पहिल्यांदा आता बसलो, हा मनमाड पोहरंत गेल्यानंतरही माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार, असा बसल्यानंतर काही बोलू शकत नाही. पण आज डब्यात काय काय आणले? मग डब्बा आणलाच आहे तर आपला काय, मेथीची भाजी आहे आणि भाकरी आहे आणि बेसन आहे, हां, आणि काही ते लड्डू म्हणतात ना ते आणलेले आहेत. आणि मी दानवे साहेब आणि फडणीसाठी ते मामाचे प्रसिद्ध पेढे आणि आपला शंकर महाराजचा फरसान हेही आणलं त्यांच्यासाठी. आता बघू ते त्याचा आस्वाद घेता की नाही देता. यातला दानवे साहेबांचा आवडता कोणता पदार्थ आहे? आता दानवे साहेबांचा आवडता पदार्थ ते मी एवढा डीप मला माहीत नाही, पण जालन्याचे सुप्रसिद्ध पेढे जे आहे ते, आणि म्हणजे आम्ही मी अधिवेशनमध्ये जेव्हा प्रत्येक आमदार काही ना काही आपल्या मतदारसंघाचा वस्तू आणतात सर्व आमदारांसाठी, तर मी जेव्हाही अधिवेशन असतो मी शंकर महाराजचा चुडवा आणि मामाचे पेढे घेऊन जायचं आणि लोकांनी चावीने खातात. कारण आपला हा टेस्ट, आणि तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटचा जो बॉस होता झुंझुनवाला, त्याचा आवडता पदार्थ शंकर महाराजचा चुडा आहे. हो, इथून पॅकिंग होऊन त्यांना जायचं. आणि हे आम्ही आमचे जेवढे नातेवाईक अमेरिकाने इकडून आले तर ते आम्हाला स्कॉच आणतात आणि आम्ही त्यांना शंकर महाराज चुडा पाठवतात. हे असा आमचा चाललेलं आहे. म्हणजे ते स्कॉच आणतात, तुम्ही चकना देतात? त्यात काय ओपनिंग म्हणून चकना देतो ते खरं आहे. बरं, आता शेवटी एखादा शेर या सगळ्या माहोलवरती. आता माहोल तर या लोकांवर बोलायचं होतं मला. चढता सूरज शाम को डल जाएगा, चढता सूरज शाम को डल जाएगा, के बुझेवा चिराग फिर से जल जाएगा, वक्त के दरिया में जरा तूफानों को तो आने दो, कौन कितना पानी में पता चल जाएगा. अरे होते जिंदा दिल आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या वेगळ्या शैलीमध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन प्रसाद सोबत दत्ता कनवटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.